नमस्कार, मी श्यामराव मोकाशी आणि मी आत्ता जो आपला एक विषय आहे तो म्हणजे आरटीयूच्या समोर जे MBBS डॉक्टर बसलेले असतात, चटई घेऊन बसलेले असतात, ते असली आहेत की नकली आहेत आणि आता त्यांचा कायद्यानुसार कायद्यानं उठाव होणार आहे की आधार OTP द्वारे आता लायसनचं काम हे फेसलेस सेवेमुळं होत असतं, परंतु महाराष्ट्रातील 50 RTO आहेत आणि 50 RTOच्या ठिकाणी डॉक्टर बसलेले असतात. आता ते असली डॉक्टर आहेत की नकली डॉक्टर आहेत हे त्या परमेश्वराला माहिती, परंतु ज्यांचं वय 40 वर्षाच्या पुढं आहे त्यांना MBBS डॉक्टरचं हे लायसन नूतनीकरण करण्यासाठी सर्टिफिकेट हे लागत असतं आणि MBBS डॉक्टरच ते सर्टिफिकेट घेऊ शकतो आणि त्याचंच कायद्यानुसार ते सर्टिफिकेट लागत असतं. परंतु RTOच्या समोर 20 रुपये 30 रुपये हे MBBSचे डॉक्टरची सर्टिफिकेट ही दिली जातात. आजची अवस्था अशी आहे की फेसलेस सेवा चालू झाल्यामुळं संगणकाच्या माध्यमातून लायसन नूतनीकरण लायसनचा पत्ता बदली करणं हे अशी सर्व कामं होत असताना देखील त्यांचा काही करायला कुठंच नाही आणि लुटालूट काही सुद्धा थांबत नाही. परंतु ऑनलाईनला MBBS डॉक्टरांचं सर्टिफिकेट जोडणं ही प्रक्रिया चालू झालेली आहे, परंतु एक मुंबई ठाण्यातील एक 70-80 MBBS डॉक्टर आहेत की कोण आहेत ते RTOच्या समोर चटई घेऊन बसायचे आणि ते ऑनलाईनला सध्या आहेत. तर प्रत्येक RTOच्या समोर जे हे मंडळी आहेत ते 20-30 रुपयाला हे सर्टिफिकेट ऑनलाईन करतात. पण आता जी परिस्थिती अशी आहे, मुळात हे डॉक्टर MBBS आहेत की नाहीत आणि अगदी फेराक्सवालेसुद्धा ते जोडू लागलेले आहेत, म्हणजे हे शिक्के वापरत आहे की बोगस सर्टिफिकेट आहेत. जर MBBS डॉक्टर असेल तर RTOच्या समोर 20-30 रुपये हे सर्टिफिकेट कसं देऊ शकेल? तर शासनानं अशा डॉक्टरांची तर तात्काळ चौकशी करायची आहे, परंतु इथून पुढचं जे काम होणार आहे ते आधार OTP व्हेरिफिकेशन ट्रॅकद्वारे हे काम होणार आहे. म्हणजे जर तुमचा आधार कार्डाचा पत्ता आहे त्याच एरियातला, तुम्ही राहता त्या एरियातला जो MBBS डॉक्टर आहे त्याचं सर्टिफिकेट लागणार आहे, परंतु तिथं झोलम झाल चालते आणि ते डॉक्टर बिंदास्तपैकी येत असतात, प्रत्यक्ष डोळ्यानं पाहिलं असता अनेक ठिकाणी RTOच्या समोर झेरॉक्सवाल्यासुद्धा ते जोडतो. ही वस्तुस्थिती आहे, याची शासनानं चौकशी केली पाहिजे आणि लवकरात लवकर महाराष्ट्राची MBBS डॉक्टर ऑनलाईनला घ्यावेत आणि ज्या त्या भागातली ज्या त्या एरियातले ज्यांची लायसन आहे त्याच एरियातलं MBBSच्या डॉक्टरचं सर्टिफिकेट पाहिजे. आता MBBS डॉक्टरचं सर्टिफिकेट हे कशासाठी लागतं? तुम्ही एक वेळ लायसन काढल्यानंतर त्याला 40 वर्ष पूर्ण झाल्यानंतर माणसाच्या शरीरात सुद्धा बदल झालेला असतो. कदाचित एखाद्याचा अपघात झालेला असतो, त्याला हात नसतात, पाय नसतात, किंवा त्याची नजर तीक्ष्ण आहे की नाही, तो वाहन चालवणार आहे, त्यासाठी MBBS डॉक्टर त्याची तपासणी करून हे सर्टिफिकेट द्यायचं असतो. परंतु हे डॉक्टरच बघत नाही, तिथं फॉर्म आला की ऑनलाईनला टाकून देतात. म्हणजे किती बनावट नकली काम चाललेलं आहे. तर शासनानं तत्काळ अशा RTOच्या समोर सर्टिफिकेट देणाऱ्या डॉक्टरांची चौकशी करावी आणि ज्यांची ऑनलाईनला जोडलेले आहेत त्यांच्या हॉस्पिटलमधूनच त्यांनी सर्टिफिकेट द्यायचं आहे आणि त्यांच्या जिल्ह्यातल्या लोकांना द्यायचं आहे. गावाचं कुठलंही लायसन आलं तर RTOच्या समोर ते ऑनलाईन करतात. म्हणजे याचाच अर्थ सरळ सरळ असा आहे की अंध व्यक्ती असली तरी तो सर्टिफिकेट ऑनलाईनला जोडतो, ही वस्तुस्थिती आहे. शासनानं तात्काळ अशा डॉक्टरांची चौकशी करावी. जेवढे ऑनलाईनला डॉक्टर RTOच्या समोर बसतात 30 रुपये घेतात, अशा डॉक्टरांची तात्काळ चौकशी करावी आणि त्यांची दोषी असतील त्यांची ऑनलाईनला जोडलेली सर्टिफिकेट रद्द करावीत आणि राज्यातील सर्व डॉक्टरांच्यासाठी एकच कायदा करावा की आपापल्या विभागातीलच त्यानं
ज्याचा पत्ता असेल त्या विभागातीलच त्यांना डॉक्टरनं MBBS डॉक्टरनं ज्यांचं वय 40 वर्षाच्या पुढं आहे त्यांनी ते सर्टिफिकेट द्यायचं आहे. आणखीन त्यांनी 50 रुपये त्याची फी घ्यायची आहे. जर ती एखाद्या व्यक्तीला दिसत नसेल तर तो डॉक्टर सर्टिफिकेट नाकारू शकतो. धन्यवाद. मूचवाले मोकाशी. यूट्यूब पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.